समाजातील गोरगरीब आणि गरजू मुलांना पायाभूत शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी राऊंड टेबल इंडिया संस्था देशभर कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं इचलकरंजी शहरातही विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं राऊंड टेबल इंडियाचे इचलकरंजी शहराध्यक्ष राहुल शहा यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली राऊंड टेबल इंडिया ही संस्था मनीष जखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर कार्यरत आहे या संस्थेचे देशात एकशे छत्तीस सेंटर असून अठरा ते चाळीस वयोगटातल्या व्यक्ती यात काम करत असतात समाजातील गरजू महिलांना आणि मुलांना सहकार्य करण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय घेऊन काम करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून शाळांच्या विकासावर विशेष भर दिला जात असल्याचं राहुल शहा यांनी सांगितलं ज्या शाळांची गुणवत्ता चांगली आहे मुलांची संख्या बरी आहे पण तिथे कमतरता असेल अशा ठिकाणी वर्गखोल्या बांधण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य सालापासून इचलकरंजीत काम करत असताना टाकवडे इथं शाळा इमारतीच्या बांधकामात सोळा लाखांपैकी पाच लाख पन्नास हजार रुपये राऊंड टेबल इंडिया संस्थेने दिली असल्याची माहिती शहा यांनी दिली आहे शांतीनाथ हायस्कूलसाठी साठी साडेपाच लाख सुलतानपूर हायस्कूलसाठी सात लाख पंचवीस हजार अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्राला एक सामाजिक बांधिलकी मानून मदत करण्यात आली असून देशभरात ऐंशी कोटी रुपये खर्चून जवळपास सात हजार आठशे चाळीस वर्ग खोल्या आहेत याद्वारे सत्याऐंशी लाख मुलांना मदत करण्यात आली असून इथून पुढेही शाळेचे वर्ग बांधणीसाठी कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय यावेळी सेक्रेटरी रोहित इंगळे अनिकेत गोलंगडे ऋषिकेश बोरा निनार कुर्बिटे रोहनशहा उपस्थित होते